अर्जुन देशपांडेजी, खूप खूप धन्यवाद आपण आमच्याशी संवाद साधला त्याच्याबद्दल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आत्ता आपल्यासोबत आहेत दूरध्वनीवरून. पृथ्वीराज चव्हाणसाहेब, रतन टाटा यांचं निधन झालंय, आपल्या भावना? हे अत्यंत आज दुःखद बातमी ऐकायला मिळाली. ते अत्यवस्थ होते, क्रिटिकल अवस्थेमध्ये होते आणि त्यांचं वय 86 वर्ष होतं, त्यामुळं चिंता तर होती पण त्या आजारातून ते बरं होतील असं मला वाटलं होतं. प्रचंड मोठं त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काम उभं केलं, एक आदर्श उद्योगपती होते. फक्त पैशाकरता, नफा कमवण्याकरता त्यांनी कंपन्या चालवल्या नाहीत, नवीन कंपन्या उघडल्या नाहीत, तर देशसेवेकरता त्यांनी आपलं सगळं आयुष्य वाहिलं होतं आणि ती देशसेवा ही त्यांनी आपले उद्योग धंदे फार मोठे आंतरराष्ट्रीय दर्जावर पोहोचवले आणि त्यातून त्यांनी देशसेवा केली. आज खरं म्हणजे अत्यंत दुःखद घटना आहे आणि मी माझ्या वतीनं रतन टाटा यांच्या कुटुंबियांना आणि सर्व विस्तृत टाटा परिवाराला, कारण टाटांचे असंख्य कर्मचारी एम्प्लॉई हे त्यांचा विस्तृत परिवार होता, त्या सर्व परिवाराला माझी श्रद्धांजली अर्पण करतो. चव्हाणसाहेब, या सगळ्या प्रवासात आपण त्यांच्याशी अनेकदा भेटलाही असाल, त्यांच्याशी संवाद साधला असेल, त्यांच्या व्यक्तिमत्वातले असे कोणते पैलू आपल्याला भावले आणि पुढे जाताना आपल्यालाही कदाचित काही सांगून गेले असं सांगता येईल? ते मला वाटतं अत्यंत सॉफ्ट स्पोकन होते, अतिशय मृदू भाषेमध्ये बोलत असत आणि त्यांची आयडिया अगदी क्लिअर असत, त्यांना जे काही करायचंय ते अगदी स्पष्टपणे ते मांडत असत, काही किंतू परंतु त्यात नसत असे. आणि नेहमी माझ्याशी त्यांचा जेव्हा संपर्क आला तो कुठल्या तरी एनजीओच्या ऍक्टिव्हिटीमधून आला. त्यांनी कधीही आपल्या स्वतःच्या उद्योगाकरता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटावं वगैरे अशी माझी कधीच त्यांच्याशी बैठक झाली नाही. त्यांची बैठक झाली आदिवासी मुलांचं कुपोषण असेल किंवा ग्रामीण भागामध्ये आरोग्य व्यवस्थेचा विषय असेल किंवा शिक्षणाचा काही विषय असेल, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता काही संगणकीय उपकरणं काही आपल्याला करता येतील का, ते नेहमी अशा प्रकारे सामाजिक दृष्टिकोनातून जगाकडे पाहत असत. उद्योग हा त्यांचा एक परंपरागत त्यांचं जरी काम असलं त्यांचं, तरी मला वाटतं त्यांचं मन काही त्यामध्ये फार रमलं नव्हतं. त्यांचं मन फिलॉन्थ्रॉफीमध्ये किंवा सेवाभावी काम करण्यामध्ये, दानशूरतेमध्ये त्यांचं मन रमत असे. आज त्यांच्या जाण्यानं फार मोठी, देशाची फार मोठी हानी झालेली आहे. देशातला एक अग्रणी उद्योगपती आणि उद्योग समूहाचं एक नेतृत्व करणारा नेता आज आपण गमावलेला आहे. पृथ्वीराज चव्हाणसाहेब, खूप खूप धन्यवाद आपण आपल्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल. तेव्हा रतन टाटा यांचं वयाच्या 86व्या वर्षी निधन झालं. ब्रिज कँडी